हजारो मुलं आज इथे मुंबईमध्ये येतात अनेक ठिकाणच्या परीक्षा होतात ही सगळी तरुण पोरं वीस वर्षाची एकोणीस वर्षाची एकवीस वर्षाची अठरा वर्षाची जर एवढी मोठ्या प्रमाणावरती जर मुलं नोकरी करू इच्छित आहेत पोलीस खात्यामध्ये जाऊ इच्छित आहेत तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावरती नीट विचार केला तज्ज्ञांशी चर्चा केली आणि आम्ही एका निष्कर्षाप्रत आलो की जेवढ्या महाराष्ट्रामध्ये खाजगी प्रायव्हेट एजन्सीज ज्या चालू आहेत सिक्युरिटीच्या त्या सगळ्या बाजूला काढून राज्य सरकारने स्वतःची सिक्युरिटी एजन्सी सुरू केली पाहिजे <प्राथ> <प्राथ> बरं हे आले ते कोण आहेत वॉचमन आहेत का दरोडेखोर आहेत <प्राथ> <प्राथ> कल्पनाच नाही आम्हाला किंबहुना आमच्या महाराष्ट्रामधल्या मुलांना जर समजा ही कामं मिळाली तर जवळपास मला साधी गोष्ट सांगा जर समजा सरकार हमी घेत असेल म्हणजे तुमच्या घरी जर तुम्ही एखादा मुलगा ठेवलात तर त्या तो कनेक्ट असेल कोणाबरोबर लोकल पोलीस स्टेशन बरोबर तो गुरखा असतो का तो वॉचमन असतो का कोणाचा काही संबंध नसतो मग ही जी मुलं उद्या आपण उभी करू ही जी एजन्सी उभी करू याच्यातनं लाखो मुलांना दहा पंधरा वीस लाख मुलांना वर्षाला अशी सहज नोकऱ्या लागतील आणि हे सगळी मुलं आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधली जी पोलीस खात्यात भरती होऊ आहेत आज ती अशा अर्थाने देखील पोलीस खात्यामध्ये दे भरती होतील आणि त्यांना ते अधिकार पण मिळतील बरं त्यांना पगार किती मोचत आहेत माहितीत हे प्रायव्हेट एजन्सीवाले पगार किती देतात उद्या तो जर पगार जर समजा आमच्या महाराष्ट्रातल्या मुलांना जर मिळाला आणि ला, जर लाखो मुलांना जर रोजगार उपलब्ध होणार असेल तर ह्या एजन्सीज ह्यांच्या चालवायच्या कशाला मग सरकारनेच का नाही सुरू करायची आणि त्यातनं हा विचार आला आणि मला असं वाटतं की ही रोजगाराची एक अजून एक मोठी संधी आज महाराष्ट्रामध्ये उभी राहू शकते उपलब्ध होऊ शकते आणि त्याचा आम्ही विचार केलेला आहे